नवी मुंबईतील तळोजा परिसरातील एका अल्पवयीन तरुणाने थेट बनावट नोटांचा छापखाना टाकल्याची माहिती समोर आली. ही धक्कादायक माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तो राहत असलेल्या घरी मध्यरात्री धाड टाकत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याजवळ एकूण 2 लाख किमतीच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी युट्यूबवर बघून आणि माहिती घेत त्या आरोपीने नोटांची छपाई केली. आर्थिक परिस्थितीमुळे तो कुटुंबापासून वेगळा राहत होता. या तरुणाने छपाई केलेल्या काही नोटा वापरल्या देखील. यावेळी दुकानदारांना संशय आल्यानं त्या दुकानदारांनी पोलिसांना माहिती दिली आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट नोटांचा छापखाना उधळून टाकलाय. 15 तारखेला तळोजामध्ये पालेखुर्द या ठिकाणी एक इसम बनावट नोटा छापतो आणि विक्री करतो अशी माहिती आमच्या सेंट्रल युनिटच्या अधिकारी आणि अंमलदारांना मिळाली. त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त, पोलीस सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली एक छापा आयोजित केला गेला. त्या छाप्यामध्ये सदर ठिकाणी प्रफुल्ल गोविंद पाटील नावाचा एक आरोपी, त्या ठिकाणी स्कॅनर्स, कॉम्प्युटर्स आणि काही विशिष्ट प्रकारचा कागद, कॉटन पेपर, रेडियम स्ट्रिप्स याच्या मदतीने खोट्या नोटा प्रिंट करत असल्याचं, 50 रुपये दराच्या, 100 रुपये दराच्या आणि 200 रुपये दराच्या नोटा प्रिंट करत असल्याचं आढळून आलं. एकूण 1443 बनावट नोटा 2,03,200 रुपये किमतीच्या त्याच्या ताब्यात मिळून आल्या. त्यामुळं पोलीस पथकाने त्याला बनावट नोटा आणि त्याच्या तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यासह ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध तळोजा पोलीस स्टेशनला 489 अ ब क ड या कलमांखाली बनावट नोटा तयार करणे, त्याचा खरा म्हणून वापर करणे, त्याजवळ बाळगणे आणि त्याचे इन्स्ट्रुमेंट्स ताब्यात ठेवणे यासाठी त्याला अटक केलेली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्याला 20 तारखेपर्यंत माननीय न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे.